जय हिंद मित्रांनो, सध्या जी आपली पोलीस भरती चालू आहे 2022 यामध्ये जवळपास 18,000 पेक्षा जास्त जागा आहेत आणि एकंदरीत नॉन क्रिमिनलबद्दल ईडब्ल्यू सर्टिफिकेटबद्दल एकंदरीत गोंधळ निर्माण झालेला आहे. अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, सर डॉक्युमेंट माझ्याकडे असे आहेत तसे आहेत किंवा हे नाही ते नाही चालणार की नाही चालणार, असे अनेक कमेंट बॉक्समध्ये मुलांचे कमेंट्स आलेले आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त सगळ्या मुलांसाठी असणार आहे. जेवढे पण मुलांनी कमेंट दिलेले आहेत त्या सर्व मुलांच्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हीसुद्धा जर प्रश्न विचारलेले असतील तरी तुम्हाला उत्तर मिळून जाईल, किंवा तुमच्या मनात जरी प्रश्न असेल तरीही तुम्हाला उत्तर मिळून जाऊ शकतो. तसेच मित्रांनो, आपण पोलीस भरतीची स्पेशल पोलीस भरतीची बॅच चालू केलेली होती आणि त्याची फी 1,000 रुपये ठेवण्यात आली होती, परंतु आत्ता थोड्या दिवसासाठी आपण त्याची फी फक्त 500 रुपये केलेली आहे. म्हणजे 500 रुपये भरून तुम्ही पोलीस भरती होईपर्यंत सगळं लेक्चर टेस्ट अटेंड करू शकता. जर तुम्हाला जॉईन करायची असेल आपली स्पेशल पोलीस भरती बॅच, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, ॲप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा, किंवा जो माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, पहिलाच कमेंट आलेला आहे, स्कूल कॉलेजचा दाखला ओरिजिनल पाहिजे का की झेरॉक्स पण चालतं? तर बघ बाळा, स्कूल कॉलेजचा जो शाळा सोडल्याचा दाखला असतो तुम्हाला तो ओरिजिनलच लागतो. डुप्लिकेट पण चालतं पण ओरिजिनल लागतो तुम्हाला दाखवण्यासाठी, झेरॉक्स चालत नाही. पुढचा कमेंट आहे मित्रांनो, SRPF साठी MSCIT लागेल तर का? सर बघा, MSCIT कंपल्सरी आहे. तुम्हाला भरती झाल्यानंतर कमीत कमी 6 महिन्याच्या आत सुद्धा MSCIT तुम्ही देऊ शकतात. तुम्ही जर आता MSCIT केली नसेल तर हरकत नाही, आता MSCIT ला ॲडमिशन करून ठेवा आणि भरती झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्ही MSCIT चा दाखला देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर 30% आरक्षण कधीपर्यंतचं पाहिजे? तर बघा, 30% आरक्षण जर तुम्ही काढला नसेल तर काढून घ्या. 30% आरक्षण जवळपास त्यांनी जी डेट दिलेली आहे त्या डेटनुसार आपल्याला 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 तुमच्याकडे 30% आरक्षणाचा दाखला पाहिजे अशी अट देण्यात आलेली आहे. परंतु यामध्ये चेंजेस होण्याची शक्यता आहे, कारण अनेक मुलांचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या संदर्भात याच्यामध्ये पेपरामध्ये न्यूजसुद्धा आलेली आहे, त्यामुळे कदाचित याच्यामध्ये बदल होऊ शकतो. जे तुमची डेट त्यांनी सांगितली की 31 मार्च 2022 असेल तर चालेल, त्याच्याऐवजी कदाचित डिसेंबरपर्यंत होऊ शकतं. त्यामुळे जरी तुमच्याकडे आता दाखला नसेल तर काढून ठेवा आणि काढून ठेवल्यानंतर 4-5 दिवस वेट करा, फॉर्म भरायची घाई करू नका. पहिले काय सरकारचा निर्णय होतं, शासनाचा काय निर्णय होतं, तो व्यवस्थित आपण बघून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि ज्या मुलांकडे डॉक्युमेंट सगळे ओके असेल, काही प्रॉब्लेम नसेल, अशा मुलांनी अर्ज भरला तरी चालेल, पण ज्याच्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी थोडे थांबून जा. ओके, पुढचा प्रश्न आहे, एकच डिस्ट्रिक्टमध्ये पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर दोन्हीला अप्लाय करता येते का? तर यस, श्याम सूर्यवंशी, एकाच डिस्ट्रिक्टमध्ये पोलीस कॉन्स्टेबलसाठी पण आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी सुद्धा अप्लाय करता येतो, काही प्रॉब्लेम नाही बाळा, बिंदास कर. पुढचा प्रश्न आहे, MSCIT तुम्ही भरती झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत सादर करावे लागते? MSCIT 6 महिन्याच्या आत सादर करावे लागतात आणि पोलीस शिपाई चालक पदे जास्त ग्राउंड फील्डवर काम करण्याचे पदे आहेत. या पोलीस विभागात फील्डवर्क जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे पोलीसमध्ये MSCIT तसेच इतर संगणक कोर्सेसला जास्त महत्त्व न देता याबाबतीत वेळेच्या सवलती दिलेल्या आहेत. तर बघा मित्रांनो, MSCIT पोलीस हा एकदम टेक्निकलीसुद्धा हुशार माणूस पाहिजे आणि भरपूर असे कामं असतात पोलिसांची, ती ऑनलाईनच करावे लागतात, म्हणून तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजेच पाहिजे. तुम्ही भरती झाल्यानंतर 6 महिन्याच्या आतसुद्धा MSCIT सर्टिफिकेट दाखल करू शकतात. आणि जे पोलीस चालकसाठी फॉर्म भरणार आहेत त्यांनी भरती झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत ते जरी लायसन दिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. 2 वर्षाच्या आत लायसन जमा करावं लागतं, फक्त तुम्हाला जी ड्रायव्हिंग टेस्ट घेणार तुमची ती त्याच्यामध्ये तुम्ही पास झाले पाहिजे. ओके, तर पुढचा प्रश्न आहे, मग वय पण मागच्या डेटचंच पाहिजे होतं ना?
असं कमेंट करून कायच फायदा नाही, कारण बघा मित्रांनो हजारो मुलं असे आहेत की त्यांनी वेळोवेळी दरवर्षी नॉन क्रिमिलियर असू द्या, महिला आरक्षणाचा दाखला असू द्या, ते काढून घेतात, कारण त्यांना गरज असते, भरती प्रक्रिया आहे, कधी पण होऊ शकते, शासनाचे नियम काही होऊ शकतात, म्हणून जे भरती करणारे मुले आहेत ते दरवर्षी डॉक्युमेंट रेडी ठेवतात, पण काही असे मुलं आहेत बाबा भरती निघणार नाही, डॉक्युमेंट काढू का नको, पैसे वाया जातील असे विचार करतात, आणि आत्ता त्यांना पश्चातापची करायची वेळ आलेली आहे, कारण डॉक्युमेंट त्यांनी मागच्या वर्षीची मागितलं, म्हणून भरती देणारे मुलं दरवर्षी भरती हो अगर नको हो आपले डॉक्युमेंट रेडी पाहिजे, ही आपली चूक आहे, शासनाची नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा, आपण डॉक्युमेंट पहिलेपासून रेडी नाही ठेवली, आपली चूक आहे, शासनाची नाही, त्यामुळे याच्यावरती निर्णय होतो का नाही होतो, शासनाचा कशा पद्धतीने निर्णय होईल याकडे आपल्याला अजून लक्ष द्यायचं आहे, ओके, तरी पण टेन्शन घेऊ नका, तुम्ही ओपन कास्टमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि ओपनच्या पण भरपूर जागा आहेत, आणि बाकीचे डॉक्युमेंटला 30 नोव्हेंबरपर्यंत आहे, या डॉक्युमेंटसाठी भरती 2022 लागतात का, बघा जे नॉन क्रिमिलियरविषयी सगळं सांगितलं, MSCIT साठी सवलत आहेत का, MSCIT ज्याला सवलत वगैरे काही नाही पण पाहिजे, TC वर माझ्या मदरचं नेम नाही, काही प्रॉब्लेम येईल का सर, प्लीज सांगा, बघा TC वर तुमच्या मदरचं नेम नाही नसेल सचिन चव्हाण, तर तुम्ही एक काम करा, तुमच्या कॉलेजमध्ये जावा, त्याच्याविषयी चौकशी करा, बाबा माझा मम्मी आईचं नाव का नाही आहे TC मध्ये, काय प्रॉब्लेम झालेला आहे, हे तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये विचारा किंवा बोनाफाईट करून घ्या, किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन अफिडेविट करून ठेवा, म्हणजे प्रॉब्लेम्स येणार नाही। सर मेरी 2019 से 31 मार्च 2022 तक चलेगा क्या? 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत जर डॉक्युमेंट असेल तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, तेव्हा भरतीचं नावसुद्धा नव्हतं, मग मुलं कशाला डॉक्युमेंट काढतील? हे बघा, हे असे असे शाणे पोर आहेत बाबा, काय करणार, जर भरतीचं नाव निशान नसेल तरी पण डॉक्युमेंट रेडीच ठेवावं लागतं, नॉन क्रिमिनल अपडेट वर्ष 21-22 असावं हे सांगितलं आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कोणत्या इयरचा पाहिजे तेच नाही, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सांग। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या इयरचं पाहिजे? बघा कास्ट सर्टिफिकेट आयुष्यात तुम्हाला एकदाच काढावं लागतं, परत परत काढायची आवश्यकता नाही आहे, 30 नोव्हेंबरच्या आजचं जरी तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तरी ते व्हॅलिड असणार आहे, ते चालणार आहे, डोमोसाईल पण एकदाच काढावं लागतं, 30 नोव्हेंबरच्या आज जर तुमच्याकडे डोमोसाईल असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, ओके। सर माझा EWS सर्टिफिकेट 20 ऑक्टोबर 2022 एक्सपायर झाला आहे, 20 ऑक्टोबर 2022, तर मी फॉर्म भरू शकतो का, प्लीज रिप्लाय। बघा भरू शकतो फॉर्म, 20 ऑक्टोबर 2022 एक्सपायर झालेला आहे ना, तर आपल्याला मेन काय पाहिजे होतं, 31 मार्च 2022 आतला पाहिजे होतं, पण त्यावेळेस तुझा व्हॅलिड होता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, भरू शकतो फॉर्म, काही प्रॉब्लेम नाही आहे। नॅशनॅलिटी कंपल्सरी आहे का? बघा आता जर तुम्ही डोमोसाईल काढायला गेलात तर डोमोसाईल आणि नॅशनॅलिटी एकत्र देतात, जरी तुमच्याकडे नॅशनॅलिटी नसेल तरी पण घाबरू नका, फॉर्म बिंदास भरा, काही प्रॉब्लेम येणार नाही, ओके। SRPF ग्राउंड कसं होईल, गोळाफेक की नाही कन्फ्यूज आहे, बघा गोळाफेक आहे बहुतेक, गोळाफेक 100 मीटर आणि 5 किलोमीटर आहे। सर माझा नॉन क्रिमिनल 31-3-2022 एक्सपायर झाला, आता मला न्यू काढलं तर फॉर्म भरता येईल का, जुन्यावर भरता येईल? बघा जुन्यावरती तुला फॉर्म भरता येईल आकाश मस्के, काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि नवीन जरी काढला तरी व्हेरी गुड, नवीन काढून घे, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जुन्यावरती चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे। जे मध्ये नॉन क्रिमिनलबद्दल लिहिलेलं आहे ते खूप मोठ्या आणि होत आहे विद्यार्थ्यांवर, यांच्यावर आवाज उठवला गेलाच पाहिजे। बघा आता ज्याने डॉक्युमेंट काढले नाही ते असेच बोलणार आहेत आता, सर आमची आत्ता काढले नॉन क्रिमिनल, मग आम्ही फॉर्म नाही भरू शकत का? बघा तुम्ही जर आता जरी नॉन क्रिमिनलर काढला असेल तर मित्रांनो ओपनमधून फॉर्म टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे, ओपनवाल्यांना नॉन क्रिमिनलरची आवश्यकता नाही आहे, जागा भरपूर आहे, आणि कास्ट आणि ओपनवाल्यांची मिरिटमध्ये जास्त फरक नसतो, 1 किंवा 2 मार्काचा फरक असतो, त्यामुळे तुम्ही ओपनमधून फॉर्म भरा, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल तर घाबरायचं नाही। सर आत्ताल्या फॉर्ममध्ये तर लिहिलं आहे की EWS साठी नॉन क्रिमिनलर सर्टिफिकेट लागणार आहे, याबद्दल कृपया सांगा। बघा EWS सर्टिफिकेट म्हणजेच तुमचं नॉन क्रिमिनलर आहे, लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर नॉन क्रिमिनल काढायची आवश्यकता नाही किंवा निघतच नाही, ओके। EWSचा अर्थच काय होतो, तुम्ही आर्थिक मागास वर्ग, आणि नॉन क्रिमिनलचा अर्थ काय होतो, तुम्ही आर्थिक, तुमचं आर्थिक जी बाबी आहे, वार्षिक जे उत्पन्न आहे ते कमी आहे, जे सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसार कमी आहे, म्हणून तुम्हाला नॉन क्रिमिनल काढावा लागतो, आणि तसंच EWSचा अर्थ पण तोच होतो,
त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही सर। AWS जून मधाले आहे, चालतं का? जून 22 तुम्हाला सांगितलं, 31 मार्च 2022 अगोदरच्या पाहिजे, काही प्रॉब्लेम येणार नाही सर। नॉन क्रिमिनल जून 2022 काढलेलं आहे, ते चालणार नाही का? बघा, नॉन क्रिमिनल 2022 चालणार की नाही चालणार, नाही शक्यतो नाही चालणार, परंतु 31 मार्च 2022 आतला जर असलं तर चाललं असतं बिंदास त्यांच्या नियमानुसार। तरी तू एक काम करू शकतोस, ओपनमधून फॉर्म भर, त्याच्यानंतर अजून ग्राउंड व पेपर मिळून कमीत कमी किती मार्क घ्यावे लागतील यातलं मला नॉलेज नाही। बरं, ग्राउंड आणि पेपरचं पण मी सांगेल तुम्हाला, जरा थांबा। ओपन कास्टसाठी नॉन क्रिमिनल लागते का सर? ओपन कास्टसाठी अजिबात नॉन क्रिमिनल लागत नाही, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो। ओपनवाले काही टेन्शन घेऊ नका, नॉन क्रिमिनल वगैरे काही लागत नाही। चला अजून पुढचे अवसर, 2019 भरती 2021 झाली मान्य आहे, कोरोनामुळे भरती थोडी पुढे गेली, परंतु आता 2020-21 भरती 2022 काढली आणि नॉन क्रिमिनल 2021 मागतात, काय बाबा हे काय प्रश्न, काय पोरं बोलतील, काय 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 म्हणतात सर? सगळे व्हिडिओमध्ये मी पाहतो, सगळे छान माहिती देता, पण आता जे तुम्ही बोललात आहे की नॉन क्रिमिनल 1/4/2021 ते 31 डिसेंबर 2023 च्या आतला पाहिजे, सरासरी चुकीचं आहे, कारण याच्या अगोदर जेवढे भरती झाले ते सगळ्यामध्ये असा नियम आहे की जेव्हा फॉर्म भरायचं चालू 5 ते शेवटपर्यंतचं आतलं लागतं, असंच आहे। प्लीज कोणी टेन्शन घेऊ नका, फक्त फॉर्म लास्ट डेटच्या आतली सगळे डॉक्युमेंट पाहिजे। बघा मित्रांनो, या गोष्टीची मी पण सहमत आहे, तुम्ही जे म्हटलंत की 30 नोव्हेंबर 2022 आतले सगळे डॉक्युमेंट पाहिजे, परंतु जो पोलीस भरतीचा GR आलेला आहे, जो माहिती पत्रक आलेला आहे, त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की नॉन क्रिमिनल तुमचा या डेटनुसार पाहिजे, 1/4/1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022। आता हे काय आम्ही नियम बनवत नाही, सरकारने नियम बनवून दिलेले आहे, त्यांचा GR आहे, त्या GR नुसार आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे। ओके, बरं, अजून तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून ठेवा, तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर मी देत जाणार। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।